ते मराठा ओबीसी आणि धनगर मेळाव्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात नांदेडमध्ये राज्यस्तरीय सर्वपक्षीय मुस्लिम महामेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या अनुषंगानं नांदेडच्या शासकीय विश्रामगृह येथे मुस्लिम समाजाची बैठक झाली. यावेळेस महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक संरक्षण आणि आरक्षण यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महामेळाव्यात महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला एक दिशा देण्यात येणार असल्याचं सुद्धा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विकास मंडळाचे माजी सदस्य तथा संयोजक जाकीर चाऊस यांनी सांगितलं आहे. तर एक मोठी बातमी समोर येते आहे. नांदेडमध्ये राज्यस्तरीय मुस्लिम मेळावा होणार आहे. फेब्रुवारीमध्ये हा सर्वपक्षीय मुस्लिम मेळावा पार पडणार आहे. नांदेडमध्ये मुस्लिम समाजाच्या बैठकीत निर्णय घेतला गेलाय. फेब्रुवारी महिन्यामध्ये नांदेड या ठिकाणी महाराष्ट्रातील सखल मुस्लिम समाजाचा मुस्लिम महामेळावा आयोजित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने मुस्लिम समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक हक्क, अधिकार, संरक्षण व आरक्षण या मुद्द्यावर हा मेळावा घेण्याचं ठरलेलं आहे. त्यानिमित्ताने ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये आमचे इसा खासा अध्यक्षस्थानी होते आणि पुढील तारीख फेब्रुवारी महिन्याची आम्ही लवकरच कडून मेळावा नियोजित लवकरच करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.